सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय गणित दिवस पहिला। या उपघटकामध्ये पहिल्या दिवशी आपण बघू बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण हे भूमितीतले मूलभूत संबोध। चला तर मग सुरू करू। बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवतात। बिंदूला नाव देण्यासाठी एक अक्षरी कॅपिटल लेटरचाच उपयोग करतात। जसे बिंदू पी, इंग्रजीत आपण याला पॉइंटसुद्धा म्हणतो। त्यानंतर रेषा, कागदावर बिंदू ए व बिंदू बी असे दोन भिन्न बिंदू घेऊन ते पट्टीच्या सहाय्याने जोडा, आपल्याला सरळ रेघ मिळते। ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढविता येते। या आकृतीला रेषा असे म्हणतात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी बिंदू ए आणि बी पट्टीच्या सहाय्याने जोडलेले आहेत, पण हे दोन्ही भिन्न बिंदू आहेत। या सरळ रेघेलाच आपण रेषा असं म्हणू शकतो। वेड्या वाकड्या ओढलेल्या रेघेला रेषा म्हणता येत नाही। रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढते, त्यामुळे ती दोन्ही बाजूला बाणाने दर्शवलेली असते। गणितात रेषा म्हणजेच सरळ रेषा। रेषेला दोन अक्षरी किंवा एक अक्षरी नाव देता येते। आकृतीमध्ये रेषा दाखविलेली आहे, तिलाच रेषा ए बी किंवा रेषा बी ए असे देखील लिहिता येते। यानंतर रेषाखंड, रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड। रेषाखंडाला अंत्यबिंदू असतात। रेषेप्रमाणे रेषाखंड अमर्याद वाढू शकत नाही। रेषाखंडाचे नाव दोन अक्षरी लिहितात। रेषाखंड हे थोडक्यात रेख असे लिहितात। जसे रेख ए बी किंवा रेख बी ए, आपण कोणत्याही पद्धतीने रेषाखंडाचे नाव लिहू शकतो। तर रेषा आणि रेषाखंडात फरक एवढाच की रेषा ही अमर्याद वाढते, रेषाखंड ला मर्यादा असते। रेषाखंड हा रेषेचाच एक भाग असतो। यानंतर आपण बघूया किरण। किरण हा रेषेचाच एक भाग असून एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे जातो। किरणाच्या सुरुवातीला बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात। किरणाचे नाव सुद्धा दोन अक्षरी सांगतात। नाव सांगताना आरंभ बिंदू प्रथम घ्यावा। रेषाखंड किंवा रेषेप्रमाणे नाव कसेही लिहिले तर चालत नाही। आरंभ बिंदूपासूनच रेषाखंडाचे नाव आपण लिहितो किंवा दुसऱ्या बिंदूपासून पण लिहितो, पण किरण लिहिताना आपल्याला आरंभ बिंदूपासूनच त्याचे नाव लिहावे लागते। जसे तुम्ही आकृतीत बघू शकता किरण पी क्यू, येथे पी हा आरंभ बिंदू आहे। रेषाखंड प्रमाणेच किरणाला सुद्धा मर्यादा असते, पण किरण हा एका दिशेने अमर्याद वाढू शकतो, रेषाखंड वाढू शकत नाही। आज आपण जे 3-4 उपघटक बघितले, जसे बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण, त्याचा आपण थोडासा सराव करूया। तुम्हाला इथे एक आकृती दिसत आहे। सुरुवातीला या आकृतीमध्ये असलेल्या बिंदूंची नावे आपण बघू। बघा, एका ठिपक्याने, निळ्या रंगाच्या ठिपक्याने या ठिकाणी बिंदू दाखवलेले आहेत। जसे बिंदू ए, बिंदू बी, बिंदू जी, बिंदू सी, बिंदू एफ, बिंदू ई आणि बिंदू डी। यानंतर रेषा बघूया आपण। रेषा म्हणजे काय? तर जी दोन्ही दिशेने वाढू शकते आणि जी दोन भिन्न बिंदूनं जोडलेली असते, अशा सरळ रेघेला आपण रेषा म्हणतो। या आकृतीमध्ये रेषा सी एफ आणि रेषा ए डी आपल्याला दिसत आहे। याला आपण रेषा एफ सी किंवा रेषा डी ए सुद्धा म्हणू शकतो। यानंतर रेषाखंड, रेषाखंड हा मर्यादित असतो। रेषेवर
रेषेवरील दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेघेला आपण रेषाखंड म्हणू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो रेख डी ई हा एक रेषाखंड आहे, रेख डी जी, रेख एफ जी हे तीन रेषाखंड तर लिहिलेले आहे, पण या व्यतिरिक्त काही रेषाखंड आहेत का? नक्कीच आहेत. रेख ए बी हा सुद्धा एक रेषाखंड आहे, म्हणजे एखादा किरण हा रेषाखंड असू शकतो, एखादी रेषा ही सुद्धा रेषाखंड असू शकते. त्यानंतर रेख जी सी, रेख जी एफ, रेख ई डी हे रेषाखंड आहेत. यानंतर आपण बघू किरण. किरण ए बी, किरण जी सी आणि किरण जी ए असे तीन किरण यामध्ये आहेत. किरण ही फक्त एकाच दिशेला अमर्याद असते. किरण ही आरंभ बिंदूपासूनच वाचायची असते, त्यामुळे या ठिकाणी आपण तीन किरण लिहिलेले आहेत, किरण ए बी, किरण जी सी, किरण जी ए. आणखीन काही किरण आपल्याला यामध्ये दिसत आहेत, जसे किरण जी डी, किरण जी एफ, किरण जी सी. आकृतीनुसार आपण बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण शोधलेस. या व्यतिरिक्त काही रेषाखंड, किरण आणि रेषा तुम्हाला जरी आकृतीत दिसत असतील तर त्या नक्की आपल्या वहीमध्ये लिहा. चला तर यावर आपण अभ्यास, घरचा अभ्यास सोडवून बघू. इथे एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत. पहिला प्रश्न आहे, आकृतीमध्ये दिलेल्या सर्व बिंदूंची नावे लिहा. मागील आकृतीत बघितल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण या आकृतीतील बिंदूंची नावे लिहू शकतो, जसे बिंदू यू, बिंदू व्ही, बिंदू डब्ल्यू, बिंदू एक्स, बिंदू वाय आणि बिंदू झेड असे सहा बिंदू या आकृतीत आहे. प्रश्न दुसरा आहे, आकृतीमध्ये दिलेल्या सर्व रेषांची नावे लिहा. तुम्हाला तर माहीतच आहे रेषा म्हणजे दोन्ही बाजूला वाढणारी, या ठिकाणी अशा फक्त दोनच रेषा आहे, जसे रेषा यू डब्ल्यू आणि रेषा एक्स झेड यांनाच आपण रेषा डब्ल्यू यू किंवा रेषा झेड एक्स सुद्धा म्हणू शकतो. हा घरचा अभ्यास तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहायचा आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचा. पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये दिलेल्या सर्व रेषाखंडांची नावे लिहा. या ठिकाणी मी फक्त दोनच रेषाखंडांची नावे लिहिलेली आहे, बाकीच्या रेषाखंडांची नावे तुम्ही स्वतः शोधून लिहायची आहेत. रेख यू डब्ल्यू आणि रेख एक्स झेड यानंतरचे जे रेषाखंड या आकृतीत तुम्हाला दिसतील ते तुम्ही स्वतः वहीमध्ये लिहायचे. चौथा प्रश्न आहे, आकृतीमध्ये दिलेल्या सर्व किरणांची नावे लिहा. किरण एक्स यू, किरण वाय व्ही आणि किरण झेड डब्ल्यू असे तीनच किरण या आकृतीमध्ये आहेत, बरोबर का? नाहीतर तुम्हाला आणखीन काही किरण या आकृतीमध्ये दिसत असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये लिहू शकता. नक्कीच हा घटक जर तुम्हाला समजला असेल तर हा अभ्यास तुम्ही पूर्ण सोडवा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.